साईबाबांचे दर्शन घेऊन सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातून शिर्डीत किमान 5 लाख भाविक येण्याचा अंदाज संस्थानने वर्तवलाय. 31 डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दर अर्ध्या तासाला 10,000 भाविकांच्या दर्शनाचे नियोजन करण्यात आलंय. फुलांची सजावट देखील मोठ्या प्रमाणात केली आहे. साईबाबा संस्थानने 80,000 भाविकांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. 1.5 लाख भाविकांना मोफत भोजन व प्रसादासाठी 350 क्विंटल मोतीचूर बुंदी लाडूचे पाकिटही तयार केले आहेत. दर्शन रांगेत होईल. कॉफी, दूध, प्रथमोपचार केंद्रही असणार आहेत. सुरक्षितेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रसंगी मुंबई व इतर शहरातून किन्नर मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे अनेक दिंड्या आपल्याला पाहावयास मिळतात. तसेच देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी आल्यानंतर विविध प्रकारचे विद्युत रोषणही पाहायला मिळेल. त्यामुळे परिसर उजळून गेलाय. दर्शन रांगेत भाविक आपल्या साईबाबांकडे नवीन वर्ष आरोग्यदायी, सुख समृद्धीचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करत आहेत. स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला. ओम साईराम. आम्ही सिरापूर आश्रम मधून, तुर्केपंथी आश्रम मधून आलेलो आहे. दरवर्षी येतो आणि इथं भक्त खूप येतात. नवीन वर्षाचे उत्सव करता आम्ही सर्वांना आशीर्वाद देतो. बरेच भक्त आमच्या आशीर्वाद घेण्यासाठी पण येतात. बाबाचे पण आशीर्वाद घेण्यासाठी येतात. बाबाकडं पण येतात. तर आमचे आशीर्वाद देतात. आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी येतो इथं. आमची हीच विनंती आहे तर सर्व भक्तांनी, सगळ्या लोकांनी सगळ्यांना एकमेकाला सहकार्य करावा. सगळ्यांनी सहकार्य करावा. असे कोरोना होतं. आता 2 वर्षामध्ये खूप संकट आले. पण हे वर्ष बाबाच्या कृपेने सर्व काही चांगलं चालू आहे. चांगलंच चालावा आम्ही हे प्रार्थना करतो. पण सर्व भक्ता लोकांना आम्ही हेच मागतोय तर सर्व सुखी राहावा, आनंदित राहावा. सर्वांना आमचे तृप्तपंचांचा आशीर्वाद आहे. आलेला आहे शिर्डीमध्ये. दरवर्षी आमचं 31st हा साजरा होतो आणि आम्ही श्री श्रीरामपूर तुटे पण त्या आश्रमामध्ये आहात. आणि प्रत्येक वर्ष